लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या स्वतंत्र कामगार युनियनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. सदर बैठकीनंतर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक व राष्ट्रीय प्रमुख महामंत्री डॉ सुधाकर पणेकर यांनी इंडिया आघाडीच्या सर्व पक्षप्रमुखांना पाठिंब्याचे पत्र दिले. तसेच पुणे, सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती अशा विविध ठिकाणी पत्रकार परिषदांचे आयोजन करून कर्मचारी व समाजाच्या बैठका घेऊन इंडिया आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले. बीजेपी सरकारने देशाचे महत्वाकांक्षी असलेल्या इंडियन एअरलाइन्स, रेल्वे, विद्युत मंडळ, आरोग्य विभाग या अनेक क्षेत्रांचे खासगीकरण करून स्वच्छ भारताच्या नावाखाली ठेकेदारी पद्धत चालू करून देशातील करोडो सफाई कर्मचाऱ्यांना आपल्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न या सरकारने केला. तसेच देशवासियांना न्याय व हक्क मिळवण्याकरिता डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बदलण्याचा प्रयत्न या हुकुमशाही पक्षापासून देशाला वाचवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक व राष्ट्रीय महामंत्री डॉ सुधाकर पणेकर यांनी केले. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या ट्रेडिंग युनियन आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, सर्व शासकीय, निमशासकीय रुग्णालय असा पूर्ण देशामध्ये 1962 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर घटना समितीचे सदस्य प्रोफेसर यशवंतराव पहिले अध्यक्ष होते. राष्ट्रीय अध्यक्ष त्याच्यानंतर बुट्टा सिंग राष्ट्रीय अध्यक्ष होता 78 पासून 78 पर्यंत. त्याच्यानंतर आमदार वासुदेवराव चांगरे आणि त्याच्यानंतर आमच्या आता या काळी पत्रकार परिषद उपस्थित आहे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माननीय दलित मित्र चरणसिंग टाक साहेब. आम्ही या आता देशामध्ये जो चाललेला म्हणजे आपला जो डाक दागिन्यापासून एअरपोर्ट पासून सर्व रेल्वे पासून सर्व विकत चाललं आहे, तर म्हणून या देशातील सर्व कर्मचाऱ्यांच्या नेतृत्व करणारा आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाने एक बैठक घेतला. अधिकार दिला आहे त्याचा उपयोग होणार आहे. या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सन्माननीय प्रणितीताई शिंदे या उभे आहे. इंडिया एअरलाइन्सला अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या संघटनेने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मध्ये ठराव घेऊन देशातील सर्व राज्यामध्ये जे घटक पक्ष आहे इंडिया आघाडीचे त्यांना मदत करण्याच्या बाबतीत आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने मी आज इथे सोलापूरलाही आलो आहे. प्रणितीताईंना अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस व त्या संघटनेमध्ये सामील आमच्या जेवढे जे त्या समाजाची जी लोक आहेत, जेवढे सफाई कर्मचारी वर्ग आहे, त्या सर्वांच्या वतीने आम्ही पाठिंबा जाहीर करीत आहोत. हा जो ठराव आहे हा ठराव आम्ही मुद्दाम हिंदीमध्ये लिहिलं आहे, कारण त्याला असं आहे की सर्व राज्यामध्ये आम्ही हे पाठवण्याच्या पाठवलेलं आहे आणि सर्व राज्याचे आमचे जे प्रदेश अध्यक्ष ते याच पद्धतीने प्रत्येक आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये ते प्रेस घेऊन आणि पाठिंबा जाहीर करून संपूर्ण समाज या इंडिया गठबंधनच्या उमेदवारांना मग कुठे आप आहे, कुठे काँग्रेस आहे, कुठे राष्ट्रवादी आहे, कुठे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल किंवा ममता बॅनर्जींची असेल किंवा आपले उत्तर प्रदेशमध्ये सपा असेल, अशा पद्धतीने जेवढे काय घटक पक्ष आहे या सर्व थ्रॉट इंडियामध्ये आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे.